गुंठेवारी खरेदी विक्री त्वरित सुरू करावी अशी मागणी हद्दवाढ विकास समितीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। गुंठेवारी खरेदी विक्री बंद असल्यामुळे लाखो नागरिकांना आर्थिक फटका बसतोय। अनेक अडचणीच्या वेळी आर्थिक तरतूद करण्यास यामुळे अडथळा होतोय। यामुळे सोलापूर शहरातील गुंठेवारी खरेदी विक्री त्वरित सुरू करावी अशी मागणी हद्दवाढ विकास समितीनं जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। सोलापूर शहराचा खूप मोठ्या प्रमाणावर विस्तार होण्यास 1975 पासून सुरुवात झाली। तेव्हापासून 2001 पर्यंत गुंठेवारी अंतर्गत प्लॉट विक्री खरेदी सुरू होती। शासन नियमानुसार 2001 साली गुंठेवारी बांधकाम परवानगी बंद करण्यात आली। यानंतरचे बांधकाम परवाने टप्प्याटप्प्याने मुदतवाढ देऊन देण्यात आलेले असले तरीही 2001 नंतर गुंठेवारी खरेदी विक्री चालू होती। मागील एक वर्षापासून ही बंदच आहे। शहराच्या हद्दवाढ भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम परवानगी एने करून बँकेचं कर्ज काढून बांधकाम केलेली घरं लाखोंच्या संख्येने आहेत। त्यामुळे पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात असलेल्या गुंठेवारी वसाहती आता बेकायदेशीर ठरवणं अयोग्य। अनेकांना आर्थिक अडचणींमुळे घराची विक्री करण्याची गरज भासते। मुलांच्या शिक्षणासाठी, लग्न समारंभ, वैद्यकीय अशा अनेक अडचणीच्या वेळी आपलं घर प्लॉटची विक्री करावी लागते। मात्र गेल्या एक वर्षापासून गुंठेवारी बंद असल्यामुळं नागरिकांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। तेव्हा त्वरित गुंठेवारी खरेदी विक्री सुरू करावी अशी मागणी हद्दवाढ विकास समितीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। सोलापूर शहरात 1992 पासून हद्दवाढ झाली। हद्दवाढ जसा झाला त्याच्या आधीपासून 1975 पासून सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात गुंठेवारीमध्ये घरं बांधली गेली। ते घरं बांधत असताना झोन नकाशा, बांधकाम परमिशन ह्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून त्याची पडताळणी करून प्रत्येकाला परमिशन देण्यात आलं। घरांचं परमिशन देऊन घरं पूर्ण करून आज लाखोंच्या संख्येत हद्दवाढ भागात घरं आहेत। त्या घरांना आज खरेदी विक्री 1.5 वर्षापासून बंद आहे। हे शासनाचं काम अत्यंत चुकीचं आहे। त्यासाठी हद्दवाढ विकास समितीकडनं आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर खरेदी चालू करावे। जर खरेदी नाही झाली तर मोठं आंदोलन हे उभारलं जाईल। यावेळी संतोष केंगनाळकर, आनंद बुक्काबरे, सिद्धलिंग मसूती, रागण्णा बिराजदार, विठ्ठल संगोळी, संतोष गाळी, दत्ता परापुले, सचिन चौगुले, शिवा बंगले, सूर्यकांत, लक्ष्मण जोगी, केदार तमगुंडा आदींची उपस्थिती होती।